त्यानंतर मी पासिकी जिल्ह्यामध्ये एक धावता दौरा केला, जिथं अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या, ज्या ज्या ठिकाणी शक्य होतं तिथं नागरिकांशी संवाद साधला, मीडियाशी संवाद साधला, आणि एकूण आपल्या परिक्षेत्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे ग्रामीण अतिशय चांगलं, उत्साहवर्धक, विधायक आणि रचनात्मक असं वातावरण गणेशोत्सवाच्या दृष्टीने दिसत आहे. आणि जुना सातारा जिल्हा असा काहीतरी नरेंद्र पाटलांनी आमच्या गावाचा सातारा मधलंच शिराळांनी वाढवा होता, आणि प्रतिसरकारही आमच्याच भागात जास्त, म्हणजे इथले जेलचा इतिहास आणि या सगळ्यांचा इतिहास आमच्या भागातला सुद्धा होता. आणि मी ज्यावेळेला आयजी म्हणून आलो त्यावेळेला पहिल्यांदा मला कुठलं डेलिगेशन भेटलं असेल तर आमच्या शिराळ्याचे लोक आले, कारण मी चार्ज घेतला आणि काही दिवसांनी नागपंचमी होती, आणि त्यांना वाटलं की आपला आयजी आला म्हणजे आता नागपंचमी आपण साजरी करू शकतो, आणि त्याने त्यामुळं डॉल्बीचीही मागणी होती नागपंचमीच्या अनुषंगाने. आपल्याला माहित आहे की हायकोर्टाचे निर्देश होते, मी दिलगिरी व्यक्त केली, जवळजवळ 70-80 लोक मला भेटायला आलेले होते, आणि तिथं पहिल्यांदा मला ना इलाजानं काही डॉल्बीच्या केसेस सुरुवातीला कराव्या लागल्या, आणि त्या अनुषंगानं मग आपण डॉल्बीच्या अनुषंगानं जे काही न्यायालयीन निर्देश होते त्याची अंमलबजावणी करायला साधारण 2.5 वर्षापूर्वी सुरुवात केलेली होती, आणि टप्प्याटप्प्याने त्यामध्ये यश मिळत गेलं. गेल्या वर्षी 31,000 मंडळांनी हा डॉल्बी मुक्त गणेशोत्सव पूर्ण रेंजमध्ये साजरा केला, आणि राज्य शासनानं जे ॲफिडेव्हिट दिलं त्यात कोल्हापूर परिक्षेत्राचा विशेष प्राधान्यानं उल्लेख केला गेला आणि कौतुक केलं गेलं, न्यायालयाने ते ॲप्रिशिएट सुद्धा केलं. त्यामुळे मी सातारकरांचं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की गेल्या 2 वर्षामध्ये खूप चांगलं सहकार्य आपण केलेले आहात. डॉल्बीच्या अनुषंगाने रॅली आणि या अनुषंग यात हे मी पहिल्यांदा स्पष्ट करू इच्छितो की आम्ही पोलीस अधिकारी आहोत, पण अधिकार आमच्या फक्त आम्हाला वरती उंचावर बसवलेला आहे, पण तुम्ही तुमचे सेवक आम्ही आहोत, तुमचे नोकर आम्ही आहोत, कारण तुमच्या टॅक्समधनं आम्हाला पगार मिळतो, आणि आम्ही नोकरशाह आहोत. आम्हाला कायद्याची अंमलबजावणी करणं आणि घटनेमध्ये कायद्याचं राज्य आणि कायद्याचं समान संरक्षण हे सगळ्यांना कसं मिळेल आणि चांगलं जी सुरक्षित वातावरण आणि सगळ्यांना अभय हा शब्द वापरला की कुणालाही भीती, लहान मुलं, महिला, वृद्ध माणसं, मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांच्यासाठी सुरक्षिततेचं वातावरण कसं तयार करता येईल आणि चांगलं वातावरण तयार करता येईल यासाठी प्रशासन नेहमी प्रयत्न करत असतं, आणि त्यासाठीच या टप्प्याटप्प्यानं बैठका आहेत. डॉल्बीच्या अनुषंगानं मी स्पष्ट करू इच्छितो की गेल्या काही वर्षांमध्ये या संदर्भानं दरवेळेला गणपती उत्सवाच्या दरम्यान तणाव निर्माण होतो. गणपती बाप्पा जो व्रातपती आहे, व्रताचरणी लोकांचं संरक्षण करणारा म्हणतात, लंबोदर आहे, सगळ्यांची पापं आपल्या उदरामध्ये घेणारा, विघ्न हरता असं आपल्याला सिओननी सांगितलं की विघ्न कुणाची दूर करतो, भक्तांची दूर करतो, आणि तो विघ्नराज कुणासाठी आहे, जे अभक्त आहेत त्यांच्यासाठी तो विघ्नराज आहे, विघ्न निर्माण करतो असा. आणि एक दंत आहे, 14 विद्या आणि 64 कलांचा अधिष्ठाता आहे, अधिपती आहे, आणि आपल्याला माहित आहे की महर्षी व्यासांनी त्यांना महाभारत लिहायला सांगितलं, त्यावेळेला त्यांची गेरूची लेखणी होती ती बंद पडली, आणि त्यावेळेला असं असायचं की एकदा लिहायला बसलं की उठायचं नाही, त्यामुळे त्यांना आता लेखणी कुठं आणायचा हा प्रश्न पडल्यानंतर आपला सुंदर असा दंत त्यांनी तोडला आणि त्याची लेखणी बनवली आणि महाभारत लिहिलं. असा गणपती बाप्पा जो 14 विद्या आणि 64 कलांचा अधिष्ठाता आहे, आणि त्यातनं रचनात्मक कार्यक्रम, आता मला वाटतं काटकरांनी तो प्रश्न उपस्थित केला होता, त्यांच्या दुसऱ्या प्रश्नाबद्दल बोलणार नाही, पण सामुदायिक स्वरूपात रचनात्मक कामं कशी होऊ शकतात आणि त्याचं उदाहरण आपल्याला या अनेक परिसरामध्ये दिसलं. आज मी इचलकरंजीला सकाळी 12 वाजता बैठक घेऊन आलेलो आहे, तिथं 4.5 कोटीचा CCTVचा प्रकल्प छोट्या शहरात तिथं नगरपालिकेच्या माध्यमातून बनवलेला आहे, त्यातले 1.5 कोटीचा पहिला टप्पा ज्यात अतिशय चांगले कॅमेरे शहराच्या सुरक्षिततेसाठी बसवणार आहेत आणि त्याचं उद्घाटन विसर्जनाच्या दिवशी आहे. गेल्या वर्षी मी इथं आपले श्री गोडसे म्हणून नगरसेवक आहेत, त्यांनी 60 कॅमेरे अगदी उत्कृष्ट दर्जाचे, त्यात कर्णन महाडिकांच्या सुविद्य पत्नी पण त्यावेळेला होत्या, आणि अतिशय चांगला रचनात्मक असा कार्यक्रमाला मला हजेरी लावता येईल. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून रचनात्मक असे कार्यक्रम आपल्याला घेता येतील. तळ काय गणेशोत्सवाने ठरवलं तर म्हणजे काही शक्य आहे, कारण मी गणेशोत्सवाच्या गणेशाच्या आशीर्वादानं तुमच्या समोर उभा आहे हे मी गेल्या वर्षी पण तुम्हाला सांगितलं असेल की आमच्या गावात 8 गणपती होते, आम्ही 8 गणपतींचा 1 गणपती केला. 1 गणपतीच्या अनुषंगानं वर्गणी एवढी जमा झाली, 70-75 हजार रुपये 1991 जमा झाली. आता या वर्गणीचं करायचं काय हा आमच्या समोर प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळेला मी आणि माझ्या मित्रांनी हळूच मागणी केली की हे पुस्तकांसाठी आम्हाला पैसे द्या, पुस्तकांसाठी पैसे देण्यास
कुरकूर गावाला, कारण कोणी म्हणत तालमी बांधूया, कारण आपला भाग सगळा तालमीचा भाग आहे, कोल्हापूरशी लगत असणारा भाग. कुणी म्हणत होतो व्यायामशाळा करूयात, कुणी म्हणतो मंदिराचा कळस आपला पूर्ण करायचा राहिला आहे, कुणी अँब्युलन्सचा प्रस्ताव ठेवला, रचनात्मक कार्यक्रम घ्यावेत असा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. पण आम्ही पुस्तकासाठी पैसे मागितले. पुस्तक म्हणजे कथा, कविता, कादंबरी, नाटकं असली पुस्तकं नाही. MPSC, UPSC, बँक रिक्रुटमेंट, रेल्वे रिक्रुटमेंट, आर्मीसाठी, पोलीस भरतीसाठी लागणारी पुस्तकं, म्हणजे वाघिणीचं दूध आम्हाला या पैशाच्या स्वरूपातनं मिळालं. आणि 1997 रिझल्ट UPSC नेटवर जाऊन पहा, ज्यावेळेला मुंबईसारख्या मोठ्या शहरातनं एकही मुलगा ISIPSमध्ये नव्हता, त्यावेळेला आमच्या गावातनं आम्ही दोघंजण ISIPSमध्ये, शेजारच्या गावातला एक सुगंध चोगले IFSमध्ये, त्याच पुस्तकाचा अभ्यास करून मी तिघं जण एका वेळेला सिलेक्ट झालो. मी तुमच्या भागाचा IG आहे, आनंद आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा तामिळनाडूचा सेक्रेटरी आहे. आणि मी 2 वर्षापूर्वी अमेरिकेला ट्रेनिंगला गेलो होतो, त्यावेळेला तिथं अमेरिकेत फर्स्ट सेक्रेटरी म्हणून सुगंध चोगले काम करतोय. सांगण्याचा उद्देश काय की यातनं गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश 1893 गणेशोत्सवाचं सार्वत्रिकरण करण्याचा उद्देश होता की त्यावेळेला रक्तातल्या धमण्यातलं रक्त असं थंड झालेलं होतं. गुलामगिरीची आम्हाला सवय झालेली होती. त्यावेळेला त्या रक्तामध्ये अग्नी सूर्य निर्माण व्हावेत आणि जे स्वातंत्र्यासाठी आपली आहुती देऊ इच्छित आहेत, बलिदान देऊ इच्छित आहेत, त्या लढ्यात भाग घेऊ इच्छित आहेत, म्हणजे आता तुम मुझे खून दो मैं तुम्ही आझादी दुंगा, असे सुभाषचंद्र बाबांचं वाक्याचं थोडंसं रूपांतर SP नी केलं. पण अशांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी गणेशोत्सवाचं सार्वत्रिकीकरण केलं आणि गाथांच्या स्वरूपात, नाटकांच्या स्वरूपात, कलापथकांच्या स्वरूपात, नकलांच्या स्वरूपात, वेगवेगळ्या कला प्रकारातून स्वातंत्र्यवीरांच्या गाथा या तरुणांच्या समोर गायल्या जायच्या, मांडल्या जायच्या, चित्ररूपानं प्रदर्शित करायच्या, केल्या जायच्या. मणी धीर धरी शोक आवरी जननी भेटेन 9 महिन्यांनी, याही आता मी फासावर चाललोय, राजगुरु आपले पुण्याजवळचे ते म्हणतात मी आता फासावर चाललोय पण धीर धर शोकावर, अजून 9 महिन्यांनी तुझ्या पोटात पुन्हा जन्म घेणार. न इज्जत देईन, अजमत देईन, सूरत देईन, सीरत दे मेरे वतन के वास्ते या रब मुझे मरणे की सिर्फ हिंमत दे, असे सांगणारे अशफाकउल्ला खान यांच्या सगळ्यांच्या गाथा या निमित्तानं सांगितल्या जाते. त्यामुळे प्रबोधनाच्या बाबतीत गणेशोत्सवाचा हात कुणी धरू शकत नाही. आता 70 वर्ष स्वातंत्र्य मिळून झालेले आहेत. प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये, खेड्यामध्ये, गल्लीमध्ये गणेशोत्सव पोहोचलेला आहे. गेल्या वर्षी 1.5 लाख गणेश मंडळांची नोंदणी झाली आणि 1200 कोटीच्या वरती निधी नोंदणीकृत गणेश मंडळाच्या माध्यमातून जमा झाला. ही खूप मोठी अमाऊंट आहे, 1200 कोटी. आणि नोंदणीकृत नसणारी छोटी छोटी बालमंडळं असतात, त्यांचा टर्नओव्हर वेगळा आहे. पण एक चांगलं उत्साहाचं वातावरण, मांगल्याचं वातावरण, विधायकतेचं वातावरण या 10 दिवसात निर्माण व्हावं या अपेक्षेनेच. कारण त्यातनं जे कार्यक्रम होतात, आम्ही सांगलीमध्ये जलसंधारणाची कामं गणपती मंडळांनी 29 लाख रुपये पोलीस प्रशासनाला दिले. आता तिथं सुहेल शर्मा म्हणून SP आहे, त्याला दररोज 20-25 मंडळी येऊन 10,000, 20,000, 25,000 CCTV लावण्यासाठी देत. असे पैसे जमा होत आहेत आणि त्यातनं सुरक्षिततेसाठी आपल्याला माहित आहे दगडूशेठ गणपती मंडळ आहे, त्यांनी देवदासीचे मुलांसाठी आणि वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी. तर हे गणपती मंडळांचं मुख्य मला वाटतंय की काम आहे की ज्यातनं हा 10 दिवसांचा प्रचंड उत्साह, प्रचंड ऊर्जा ही आपल्याला गल्ली गल्लीत दिसत असते. त्यामुळे या उत्सवाच्या बाबतीत सातारकरांच्या बद्दल काय बोलायचं. सातारा ही संस्कृतीचं, शांततेचं, सौहार्दतेचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे. मला जर सांगितलं की कुठल्या रेंजमध्ये सगळ्यात शांत, चांगलं आणि सुसंस्कृत कुठलं शहर असेल तर सातारा शहर आहे. मी जबाबदारीनं बोलतोय. रयत शिक्षण संस्थेचे एवढे विद्यार्थी मला काही दिसताना विद्यार्थीच विद्यार्थी दिसतात. शिक्षणाची पंढरी आहे, पेन्शनरचं सहन आहे, तर कशाचं टेन्शन आम्हाला मिळतं. त्यामुळे आम्हाला कसलंही टेन्शन नाही आहे. ही बैठक आता मी टप्प्याटप्प्याने प्रत्येक ठिकाणी माझ्या बैठका झाल्या म्हणून आलोय. कुठलंही काही टेन्शन, तणाव झालाय असं नाही आहे. इथं ऑलरेडी कलेक्टर आणि SP आणि CO नी प्रशासकीय स्वरूपात ज्या काही उपाययोजना, विशेष करून मंगळवार तळ्याचा प्रश्न जो आहे, त्या अनुषंगानं पर्यायी तळ बनलेलं आहे, ते 2 दिवसात तयार पण होईल. मला खात्री आहे गणपती मंडळाचे सगळे कार्यकर्ते, कारण मी सांगितलं ना नागपंचमी, मी लहानपणी साप पकडलेले आहेत, नाग पकडलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं त्यांना ट्रेन करायचं सुद्धा प्रशिक्षण आम्ही घेतलेलं आहे लहानपणी. त्यामुळं मलाही नागपंचमीच्या वेळेला खूप आग्रह झाला. पण आता हायकोर्टाचे निर्देश असल्यामुळे काहीच करता येत नाहीये. घरी लपून ठेवता येतील का असं कायद्याने विचार होते, तसं करता येत नाहीये. कारण आपल्याला काही कायद्याची बंधनं आहेत आणि त्यामध्ये डॉल्बीच्या अनुषंगाने मी स्पष्ट सांगू इच्छितो, कारण मी ॲडिशनल SP नांदेड होतो त्यावेळेला. इतवारा भाग, इतवाराचे DYSP म्हणून काम ॲडिशनल SP ने केलेलं आहे. मी IG होतो औरंगाबादला, त्यावेळेला तिथं ASP होते.
त्या ठिकाणच्या विद्यमान आमदारांना त्या मिरवणुकी डॉल्बीच्या वेळेला नाचता नसता तिथं सगळे कार्यकर्त्यात ते नाचत होते, हार्ट अटॅकला 45 वर्ष त्यांचं वय होतं, खाली पडले त्यांना कुणाल कळलं पण नाहीये. आणि जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये, कारण आपल्याला रस्ते पॅक असतात, मंडप आपले एवढे असतात, गर्दी एवढी असते, आवाज एवढा असतो, हॉस्पिटलपर्यंत ते पोहोचू शकले नाहीत. त्यांचा मध्येच हृदयविकारानं मृत्यू झाला. हे जर एका विद्यमान आमदारास होत असेल तर सर्वसामान्यांचं काय. मी 2007 मुंबईचा डीसीपी होतो, त्यावेळेला दक्षिण मुंबईत सगळ्यात जास्त विसर्जन होतं, ते कप परेडच्या त्या बदवार पार्क, जिथं कसाबाणी कंपनी आली ना तो बदवार पार्क, त्या ठिकाणी एका झोपडीमध्ये सकाळी आम्ही पाहतोय कॉल आला, तर एका 7 मुलीचा बलात्कार करून खून झालेला होता अनंत चतुर्दशीच्या दिवशी, आणि शेजारी पडद्याच्या पलीकडच आई वडील झोपलेले होते, त्यांना कळलं पण नव्हतं, कारण तेवढ्या आवाजामध्ये ही परिस्थिती. हे विरळ उदाहरण आहेत, अशी मी म्हणत नाही की सगळीकडे उदाहरणं होतात, पण हे आवाजाच्या अनुषंगानं आहे, कारण प्रचंड मोठ्या संख्येनं जनसमुदाय रस्त्यावर असतो, त्यांची सुरक्षितता आपल्याला सांभाळायची असते, कारण क्राऊड मॅनेजमेंट, ट्रॅफिक मॅनेजमेंट, सिक्युरिटी आणि लॉ एन्फोर्समेंट अशा 4 अँगलने आम्ही बंदोबस्ताचे नियोजन केले. सिक्युरिटी आपल्याला खूप महत्वाची आहे, कसे कसे कुठं कुठं कसे कट रचले जात असतील त्या अनुषंगाने, त्या गर्दीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं पब्लिक ऍड्रेस सिस्टम, कारण गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सूचना दिल्या पाहिजेत, एकाच्या पुढे दुसरं, दुसऱ्याच्या पुढे तिसरं, असं मंडळाच्या अनेक जागा आहेत की ज्यामुळे एकमेकांचा आवाज दुसऱ्याला काही कळतच नाही अशी परिस्थिती तयार होते. महिलांना आपल्याला सगळ्यात मोठा इंडिकेटर कुठला असेल तर आपल्या मुली, महिला, माता, भगिनी रस्त्यावरती गणपती त्यांचे देखावे 12 ज्या ज्या दिवशी उभा आहे त्यावेळेला फिरतायत का, तो तर इंडिकेटर असेल, कारण फक्त पुरुषांनाच नाचण्याचा अधिकार आहे असं मला वाटत नाहीये. आपली संस्कृतीमध्ये महिलांनी सुद्धा झांज पथक, लेझीम, आणि आपल्याला दिसतात झांज पथकामध्ये किती मोठ्या संख्येनं मुली आणि महिला सहभागी होताना दिसतात, तर अशा मांगल्याच्या वातावरणात आपल्याला हा उत्सव साजरा करायचा आहे. 36 मुहरम यासोबत आलेला आहे, त्यामुळं आपल्या सहकार्याने प्रत्येक ठिकाणी, काही ठिकाणी कराडमध्ये, मिरजमध्ये अशा पद्धतीनं मार्ग एकत्र येत होते, सामंजस्य पंजा आणि गणपतीची प्रतिष्ठा पण एका ठिकाणी होत होती. मंडळाच्या कार्यक्रमांकडे आम्ही थोड्या अंतरावर ठरू, पंजावाल्यांनी थोड्या अंतरावर ठरवलं, मार्ग बदलले, हे सामंजस्य कुठे, ही आमची जातीय संवादाची आणि सलोख्याची परंपरा आहे, त्यामुळे असा संवाद दाखवल्याबद्दल पण मी निश्चितपणे सगळ्यांचं अभिनंदन करतो. गुंडावर असल्याने कारवाईच्या बाबतीत आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही, हे तुम्ही जे 95-99% लोक आहात, तुमचे आम्ही पाय धुवायला आणि ते पाणी प्यायला पण कमी करणार नाही, कारण तुम्ही चांगली लोक आहात, त्या बाबतीत मला काही दुखत नाही आहे, आणि चांगल्या लोकांच्या सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे, पण जे खल आहेत, जे बॅड एलिमेंट्स आहेत, जे बदमाश आहेत, जे समाजकंटक आहेत, त्यांच्यासाठी आमची भाषा ही वेगळी आहे, ती कायद्याची भाषा आहे, गरज पडेल त्यावेळेला दंडुक्याची भाषा आहे, गरज पडेल त्यावेळेला तुम्ही म्हणाल ती भाषा आहे, पण ती भाषा आम्ही कमी करण्याने आम्ही युनिफॉर्म त्याच्यासाठी काढलेला, कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी हा युनिफॉर्म घातलेला. त्यामुळं गेल्या 2 मी स्वतः आज 99 प्रपोजलला मोकाची मंजुरी दिलेली, जेवढ्या कधी इतिहासात MCOCA कारवाया आपल्या रेंजमध्ये झाल्या नव्हत्या, 99 गुंडांच्या टोळ्यांना मोका आपण लावलेला आहे, त्या जवळजवळ 750 आसपास गुन्हेगारांना आपण जेरीस आणलेला आहे किंवा ते जेलमध्ये आहेत, आणि तशाच पद्धतीनं 55 टोळ्या ज्या होत्या त्या टोळ्यांमध्ये 750-800 आसपास तेवढ्याच संख्येनं आपण गुंडांना तडीपार पण केलेला आहे. ज्यावेळी धंदे करणारे आहेत, बदमाश आहेत, त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून बुक केलेला आहे, त्यामुळे गुन्हेगारांच्या बाबतीत, समाजकंटकांच्या बाबतीत आमची भूमिका निश्चितपणे कणखर राहील, कठोर राहील आणि इफेक्टिव्ह राहील. संवाद जो आहे तो आमचा लोकप्रतिनिधींशी खूप चांगल्या पद्धतीने आहे, तुमच्याही जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद, आम्ही त्यांच्याशी बोलतोय, आम्ही मनधरणी करू, कारण लोकप्रतिनिधी हे बऱ्याचदा जनतेच्या भावना, मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात, त्या बरोबर असतील, चुकीच्या असतील, त्या संदर्भाने आम्ही शहानिशा करू, पण लोकप्रतिनिधींशी पण संवाद, आमचा कुठलाही कुणाशीही संघर्ष नाही किंवा संघर्ष करण्याची प्रशासनाची भूमिका पण नाही आहे, कुठलाही इगो आमचा नाही आहे, आमचा संघर्ष फक्त वाईट एलिमेंटशी आहे, आम्ही लोकप्रतिनिधी जनतेशी खूप चांगल्या पद्धतीने संवाद साधून हे सगळे जे काय मध्यम मार्ग आहेत, विन विन सिच्युएशन आपण त्याला म्हणतो, ते कायद्याचं, नियमांचं बंधन पाळून व्यवस्थितपणे त्यातनं मार्ग काढला जाईल, आणि निश्चितपणे अनंत चतुर्दशीचा जो दिवस आहे, ज्या शेवटच्या दिवशी आपल्याला 8 दिवशी परवानगी अजून 12 मिळालेली नाही, तो प्रस्ताव पाठवलेला आहे, पण 9-10-11 दिवशी तुम्हाला 12 लाऊड स्पीकर म्हणजे तुम्हाला ध्वनिक्षेपकांचे परवाने आहेत. उद्या हायकोर्टमध्ये आपली तारीख पण आहे, आम्ही 144 खाली काही ठिकाणी डॉल्बीच्या सिस्टम्स आहेत त्या जप्त केलेल्या आहेत किंवा त्याला सील लावायला भाग पाडलेला आहे, त्या अनुषंगाने उद्या कोर्टाचा निर्णय पण आहे, पण डॉल्बी सिस्टम जी आहे ती म्हणजे खाली बेस, मिड आणि टॉप, यातनं जी ध्वनी आपल्याला, म्हणजे थोडं सायन्सचा मी अभ्यास केला असल्यामुळं ध्वनी जो असतो तो 20 Hz पर्यंत आपल्याला ऐकायला येत नाही, त्याला इन्फ्रासॉनिक म्हणतात, 20 Hz ते 20,000 Hz
यामधला त्याला सॉनिक श्राव्य आपण म्हणतो आणि 20,000 हर्ट्झच्या पुढं म्हणजे प्राणी आणि कीटकांना आणि इतर काही अमानवी केलं जातं ते 20,000 हर्ट्झच्या पुढचं, त्यामुळे जी कंपन असतात ती निर्वात पोकळीमध्ये जात नसतात, ती कंपन कणावर आदळत जातात. म्हणजे आपण जर यातनं ध्वनी फास्ट जातो सगळ्यात जास्त घन स्वरूपात सॉलिड मधनं फास्ट जातो, त्याच्यापेक्षा कमी थोडस द्रव असतं त्यात कमी स्पीडनं, आणि जी हवा असते त्यातनं एकदम स्लो 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 जातो. म्हणजे कण कणावर आदळावे लागतात आणि जो डॉल्बीचा बेस असतो ज्यात ते स्पीकर असतात त्यातनं कंपन निर्माण होतात आणि त्यातनं व्हायब्रेशन होतात आणि व्हायब्रेशन मधनं हादरायला लागतं. हादरायला टनेल मधनं जाते ना, त्याला टनेल इफेक्ट म्हणतात. त्यामुळे असा इफेक्ट झाला की 2014 ला मला वाटतं साताऱ्यात सुद्धा एक भिंत पडलेली होती का इमारत पडलेली होती, एक माणूस मृत्यूमुखी पडला आणि एक माणूस जखमी झालेला होता. कोल्हापूरमध्ये सुद्धा 2009 ला एक घटना झालेली होती. आमच्या एका रिळ्यामधल्या मी त्यांना विचारलं की काय करतात, तर डॉल्बीच्या वेळेला मृत्यू झालेला होता. सांगलीमध्ये नवरदेव घोड्यावर बसला होता त्यावेळेला त्याला हार्ट अटॅक आला, कारण ती कंपनं तयार होतात ती वृद्ध माणसानं विशेष करून, आपल्याला कारण डेसिबल लिमिट्स ठरवलेली आहेत. म्हणजे कानाला आपल्याला ऐकायला येते तेवढं ऐकलं पाहिजे. इंडस्ट्रियल एरियात आपल्याला माहित आहे कारखाने असतात म्हणून तिथं 70 ते 75 डेसिबल असं लिमिट दिलेलं असतं. व्यापारी भाग असतो त्यात 60